टुडे वी आर गोईंग टू लर्न द पोएम झूम 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 स्टुडंट्स तुमचे इंग्लिशचे टेक्स्टबुक काढा आणि त्यातलं पेज नंबर फोर्टी बघा त्याच्यावर झूम 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 ही एक खूप छान सुंदर कविता आहे ती आज आपण शिकणार आहोत रीड क्वेश्चन ए लिसन रिपीट अँड सिंग म्हणजे ऐका पुन्हा म्हणा आणि गाणे गा आता बघा हां तुम्हाला चित्रामध्ये काय दिसतं आहे चित्रामध्ये एक रॉकेट किंवा यान दिसतं आहे हो की नाही आणि रॉकेट चालवणारा तो जो अंतराळवीर आहे तो असावा तर तो तोही दिसतोय हो की नाही आणि लहान लहान मुली दिसत आहेत त्याच्यानंतर मागच्या बाजूनी काय दिसतंय तर छान निळ्या रंगाचं आकाश दिसतं आहे चांदण्याचं चमकताना चा दिसत आहेत आता या कवितेमध्ये काय म्हणलं आहे ते आपण बघूया झूम 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 वी आर गोईंग टू द मून आता झूम या शब्दाला तसा काही अर्थ नाही पण रॉकेट किंवा यान कसं फास्ट जात असतं ना आकाशामध्ये म्हणून त्या वेगाला उद्देशून हे शब्द असतील झूम 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 वी आर गोईंग टू द मून म्हणजे आम्ही चंद्रावर जात आहोत मून म्हणजे चंद्र पुढे काय म्हणलं आहे बघा झूम 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 वी आर गोईंग व्हेरी सून आम्ही लवकरच जाणार आहोत किंवा आम्ही लवकरच जात आहोत इफ यू वॉन्ट टू टेक अ ट्रीप इफ म्हणजे जर जर तुम्हाला या ट्रीपला यायचं आहे म्हणजे ही सैर करायची आहे जर तुम्हालाही आमच्याबरोबर ही सैर करायची आहे तर क्लाईम अबाउट माय रॉकेट शिप आता तो सांगतो आहे बरं का रॉकेट चालवणार तो सगळ्यांना म्हणतोय मुलांना की जर का तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर क्लाईम म्हणजे चढा अ म्हणजे जहाजामध्ये माय रॉकेट शिप माझं हे जे रॉकेट शिप आहे याच्यामध्ये तुम्ही चढा झूम 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 वी आर गोईंग टू द मून आम्ही चंद्रावर जात आहोत किंवा आम्ही चंद्राकडे जात आहोत काउंट डाऊन म्हणजे मोजणी करा आता काउंटडाऊन डाऊन जनरली उलट्या क्रमाने असतं बरं का टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन ब्लास्ट ऑफ ब्लास्टचा अर्थ आहे की स्फोट होणे किंवा खूप मोठ्याने आवाज होणे ठीक आहे तर आता काउंट डाऊन म्हणजे उलट्या उलट्या क्रमाने गणती करणे मोजणी करणे बरं का टेन नाईन एट सेवन सिक्स फाईव्ह फोर थ्री टू वन ब्लास्ट ऑफ जनरली असे यान किंवा रॉकेट ज्यावेळेला अवकाशात सोडले जातात त्यावेळेला असं काउंटडाऊन केलं जातं साधारणपणे एक एक सेकंद भराचं हे म्हणजे ही वेळा वेळ असते त्यामुळे टेन नाईन एट सेवन असं करत वर आलं की मग ब्लास्ट ब्लास्टॉप म्हणजे प्रत्यक्षामध्ये ते यान किंवा रॉकेट अवकाशात जाण्यासाठी निघतं आलं लक्षात आणि मग तेव्हा निघताना प्रचंड मोठा आवाज येतो समजलं तुम्हाला जणू का एखादा स्फोटच झालेला आहे तर अशी ही कविता आहे आता आता ही पोएम कशी म्हणायची हे मी तुम्हाला दाखवते मग तुम्हीसुद्धा म्हणून बघायची आहे झूम 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 We are going to the moon. Zoom, zoom, zoom. We are going very soon. If you want to take a trip, climb aboard my rocket ship. Zoom, zoom, zoom. We are going to the moon. Countdown. Ten. Nine. एट सेवन सिक्स फाईव फोर थ्री टू वन ब्लास्ट ऑफ आलं लक्षात आता कशी कशी म्हणायची आहे कविता तुम्हीसुद्धा ही म्हणून बघा आता बघा क्वेश्चन बी लूक अँड से म्हणजे बघा आणि म्हणा झेड डबल ओ एम झूम एम डबल ओ एन मून मून म्हणजे काय चंद्र जी ओ आय एन जी गोइंग म्हणजे जात आहोत एस डबल ओ एन सून म्हणजे लवकर टी आर आय पी ट्रीप ट्रीप म्हणजे सहल किंवा सैर किंवा सफर आर ओ सी के ई टी रॉकेट एस एच आय पी शिप शिपचा अर्थ जहाज ए बी ओ ए आर डी एबॉड म्हणजे जहाजात आलं लक्षात आता ही कविता तुम्ही म्हणायची आहे छान पाठ करायची आहे आणि वहीमध्ये लिहायची सुद्धा आहे आता तुम्हाला यातले काही न्यू वर्ड्स मी स्क्रीनवर देणार आहे ते सुद्धा लिहून घ्यायचे आहे